नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे पुस्तक पालन आणि लेखाकर्म या विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातलं वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो यावर्षी बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास एक्स्ट्राचा वेळ ह्या परीक्षेला दिला जाणार आहे तर हा अर्धा तासाचं टाईम मॅनेजमेंट देखील विद्यार्थ्यांना करावं लागेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तीन तासाचे टाईम मॅनेजमेंट अभ्यासले असतील पाहिले असतील पण आपण या वर्षासाठीचा एक्स्ट्राचा अर्धा तास विचारात घेऊन हे टाईम मॅनेजमेंट विचारात घेत आहोत यापूर्वी आपण मराठी इंग्रजी चिटणीसांची कार्यपद्धती अर्थशास्त्र या विषयांच्या संदर्भातले टाईम मॅनेजमेंट अभ्यासलेले आहेत आपण जर त्यांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो बारावीच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयाचं टाईम मॅनेजमेंट पाहूयात क्वेश्चन नंबर विचारात घेतलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन्स त्यानंतर आहेत मार्क्स नंबर ऑफ क्वेश्चन आपण इथे विचारत घेतो आहे त्यासाठी किती टाईम लागणार आणि वॉच टाईम हा एक मुद्दा आहे जो आपली घड्याळचं सांगतो त्यानुसार आपण टाईम मॅनेजमेंट पाहूया क्वेश्चन फर्स्ट जो आहे पहिला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हचा आहे ऑब्जेक्टिव्हला मार्क आहेत वीस ट्वेंटी मार्क्स आणि क्वेश्चनची संख्या देखील वीस असणार आहे सो आपण याच्यासाठी वीस मिनटाचा वेळ देऊयात कारण एक मिनटामध्ये हे क्वेश्चन सोडून होणार आहेत इथं काही आपल्याला जास्त लिखाण करायचं नाही आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पेपर हा पेपर दुपारच्या सत्रात असल्याने तीन वाजता सुरू झालेला हा क्वेश्चन तीन वाजून वीस मिनिटापर्यंत आपण कंप्लीट करायचा आहे यानंतर आहे क्वेश्चन नंबर दोन यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला असतो त्याला ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनरच्या संदर्भातला प्रश्न असतो या दोघांपैकी आपल्याला एक क्वेश्चन सोडवायचा आहे मार्क आहेत दहा या दहा मार्कासाठी एकच क्वेश्चन आपण सोडवणार आहोत त्यामुळे या, या क्वेश्चनसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे पंचवीस मिनटाचा आणि पंचवीस मिनटाच्या वेळेमुळे हा तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू झालेला क्वेश्चन तीन वाजून पंचेचाळीस मिनटाने संपणार आहे यानंतर आहे क्वेश्चन नंबर तीन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि याला ऑर असलेला क्वेश्चन आहे बिल ऑफ एक्सचेंज दहा मार्कसाठी हा देखील क्वेश्चन आहे या दोघांपैकी एकच क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे यासाठी देखील आपण पंचवीस मिनटाचा वेळ ठेवूयात पंचवीस मिनटामध्ये हा क्वेश्चन आपण कम्प्लीट करायचा आहे म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुरू झालेला प्रश्न चार वाजून दहा मिनटापर्यंत कम्प्लीट झाला पाहिजे यानंतर क्वेश्चन चार इश्यू ऑफ शेअर आणि याला ऑर असलेला क्वेश्चन आहे कम्प्युटर इन अकाऊंटिंग हा आठ मार्काचा क्वेश्चन यामध्येही आपण एकच क्वेश्चन सोडवणार आहोत यालाही पंचवीस मिनटाचा वेळ आपण देऊयात म्हणजे चार वाजून दहा मिनटाने सुरू झालेला पेपर चार वाजून पस्तीस मिनिटापर्यंत तुम्हाला हा क्वेश्चन कम्प्लीट करायचा आहे यानंतर क्वेश्चन फाईव आपण घेणार आहोत क्वेश्चन फाईव्ह डेट ऑफ पार्टनर आणि याला ऑर असलेला प्रश्न अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या दोघांपैकी एक क्वेश्चन आपण सोडवणार आहोत हा ही क्वेश्चन आठ मार्कासाठी आहे आणि टाईम याच्यासाठी पंचवीस मिनटाचा देऊयात म्हणजे पुन्हा चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू झालेला प्रश्न पाच वाजता तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे यानंतर क्वेश्चन सहा सोडवायला घ्यायचा आहे पाच वाजता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या संदर्भातला याला और क्वेश्चन नाही आहेत त्यामुळे आपल्याला तो सोडवायचा आहे बारा मार्काचा प्रश्न आहे एकच क्वेश्चन आहे हा आपण चाळीस मिनटामध्ये सोडवणार आहोत चाळीस मिनटाचा वेळ याच्यासाठी आपण दिलेला आहे म्हणजे पाच वाजता सुरू झालेला पेपर पाच वाजून चाळीस मिनटांनी आपण कम्प्लीट करणार आहोत पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत हा क्वेश्चन तुमचा कंप्लीट झाला पाहिजे आणि पाच वाजून चाळीस मिनटांनी क्वेश्चन नंबर सात आपण सोडवायला घेणार आहोत पार्टनरशिप फायनान्स फायनल अकाउंट्स हा क्वेश्चन आहे बारा मार्कसाठी आणि इथंही आपण एकच क्वेश्चन सोडवणार आहोत ह्या एक क्वेश्चनसाठी वेळ असणार आहे चाळीस मिनटाचा त्यामुळे पाच वाजून चाळीस मिनटांनी सुरू झालेला हा क्वेश्चन सहा वाजून वीस मिनटांनी तुम्ही कम्प्लीट करायचं आहे अजूनही आपल्याकडं जर टोटल केली तर मार्कांची टोटल या ठिकाणी होणार आहे ऐंशी टाईम जर काउंट केला तर हा होतो दोनशे मिनटं आणि आपल्याला अक्युरेट जो टाईम मिळतो आहे तो दोन दोनशे दहा मिनटाचा त्यामुळे इथं दहा मिनिट तुमच्याकडं बॅलन्स राहतील ज्यामध्ये तुम्ही इतर कामं करायची आहेत जसे सप्लिमेंट बांधणं आहे व्यवस्थित पहिल्या पेजवरती सगळी माहिती भरणं आहे त्यानंतर जिथं तुम्हाला रेशा मारायच्या असतील त्या रेशा मारण्याचं काम करता येईल आणि सर्व क्वेश्चन सोडून कंप्लीट झालेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला दहा मिनटाचा वेळ एक्स्ट्रा उरतो आहे अशा पद्धतीनं आपण जर ह्या प्रश्नपत्रिकेचं नियोजन केलं तर तीन वाजता सुरू झालेला पेपर सहा वाजून वीस मिनटापर्यंत कवर होईल आणि कुठलाही प्रश्न तुमचा सोडवायचा राहणार नाही मित्रांनो यापूर्वीही आपण अपन... सांगितलेला आहे एखादा प्रश्न तुम्ही सोडवायला घेतला आणि तो क्वेश्चन त्या टायमिंगमध्ये सोडून झाला नाही तर तो प्रश्न तसाच अर्धा सोडायचा आणि पुढचा प्रश्न वेळेवरती सोडवायला घ्यायचा आणि ज्या प्रश्नातला भाग तुम्ही सोडून लवकर पूर्ण कराल त्याचा टाईम पूर्ण होण्याच्या आधीच तो प्रश्न जर तुमचा कम्प्लीट झाला तर अशा वेळेस जो पाठीमागचा क्वेश्चन राहिला होता तो जाऊन कंप्लीट करा आणि जेव्हा पुढच्या प्रश्नाचा टायमिंग होणार आहे त्यावेळेस तुम्ही पुढचा क्वेश्चन सोडवायला घ्यायचा उदाहरणार्थ दुसरा प्रश्न तुम्ही सोडवतायत आणि दुसरा प्रश्नातला काही पाक तुमचा सोल करायचा राहिला आणि टाईम संपला अशा वेळेस तुम्ही तीन पंचेचाळीसला पुढचा तिसरा प्रश्न सोडवायला घेणार आहे पण तिसरा प्रश्न देखील वेळेत कंप्लीट झाला आणि चौथा प्रश्न आठ मार्काचाच आहे वेळ मात्र तेवढीच आपण ठेवली त्यामुळे हा क्वेश्चन जर तुमचा लवकर सोडून झाला असेल चार वाजून वीस मिनटातच झाला असेल अजूनही दहा किंवा पाच मिनटं तुमची शिल्लक असतील तर इथं उरलेले जे मिनटं आहेत त्या आधीचा जो अपूर्ण क्वेश्चन आहे तो सोडवण्यासाठी वापरायचा आणि जेव्हा चार पस्तीस होतील त्यावेळेस इथं जर पुन्हा अपूर्ण राहिला तर तो तसाच सोडायचा पण चार पस्तीसला पाचवा प्रश्न सुरूच झाला पाहिजे चार वाजता चौथ्या क्वेश्चन हा चार वाजून दहा मिनटांनी सुरूच झाला पाहिजे सहावा क्वेश्चन हा पाच वाजता सुरूच झाला पाहिजे सातवा क्वेश्चन हा पाच वाजून चाळीस मिनटांनी सुरूच झाला पाहिजे इथं जे टायमिंग दिले त्या टायपिंगला हा क्वेश्चन सुरूच झाला पाहिजे तर तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प करणार आहात सगळे क्वेश्चन तुमचे अटेम होतील आणि थोडंफार लिखाण लाहिलं एखाद्या प्रश्नामध्ये तर तेवढेच मार्क तुमचे कमी होतील पण सगळे क्वेश्चन अटेंड होणार आहेत आणि सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित तुमची सॉल्व होणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला टायमिंग व्यवस्थित पुरेल आणि चांगल्या पद्धतीने क्वेश्चन पेपर तुमची सॉल्व होईल चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातल्या टाईम मॅनेजमेंटसोबत तोपर्यंत तो नमस्कार